पंडित नेहरूनंतर सर्व राजकीय पक्षात संपूर्ण देशभरात जे लोकप्रिय नेते होते, विरोधी पक्षात राहूनसुद्धा आणि आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले असे अटल बिहारी वाजपेयी होते, उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते हे आम्ही त्यांच्याकडनं पाहिलं. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं कार्य आम्हाला जवळून पाहता आलं. नेतृत्व, देशाचं नेतृत्व म्हणतो, नुसतं नेतृत्व नाही, पक्षाचं नाही, देशाचं नेतृत्व कसं असावं हा एक परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्वाच्या विचारधारेशी कधी तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आहे आणि देशातलं जी एकात्मता आहे ही कायम टिकली पाहिजे ह्याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातंधता ह्या दोन शब्दांना दूर ठेवूनसुद्धा हिंदुत्वाचं राजकारण करतायत हे त्यांनी देशाला आणि जगाला दाखवून दिलं. हिंदुत्वावरती जी युती झाली आमची शिवसेना आणि भाजपा, त्याला अटल बिहारींचं एक फार मोठं त्याच्यात योगदान होतं. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं होतं. महाराष्ट्र देशामध्ये NDA सरकार असताना अनेक प्रसंग देशाचे प्रधानमंत्री म्हणून ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंशी अनेक विषयांवरती चर्चा करत होते, सल्लामसलत करत होते. निर्णय घेण्याआधी महत्त्वाचे ते बाळासाहेबांशी हितगुज करत होते हे मी अनेकदा पाहिलं. आज जो भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतो आहे, दोन स्तंभ जे प्रमुख आहे, अडवाणी आणि वाजपेयी, त्या वाजपेयींचं स्मरण आम्हाला कायम होत असतं.